मुंबई महापालिकेतील टॅब खरेदीचं गौड बंगाल आता उजेडात आलंय. महापालिका शाळांमधील मराठी, हिंदी, उर्दू आणि इंग्रजी माध्यमाच्या नववीच्या विद्यार्थ्यांसाठी 18,078 टॅब खरेदी करण्यात येणार आहेत. तब्बल 18,71,00,000 रुपयांच्या या टॅब खरेदीला स्थायी समितीच्या बुधवारी झालेल्या बैठकीत कोणतीही चर्चा न करता गुपचूप मंजुरी देण्यात आली. विशेष म्हणजे पहारेकऱ्याची भूमिका पार पाडणारे भाजपचे नगरसेवकही हा प्रस्ताव मंजूर होत असताना हाताची घडी घालून बसले होते, तर अन्य विरोधी पक्षांनीही याबाबत सोयीस्कर मौन बाळगलं. या टॅब खरेदीवर एक नजर टाकूया. मुंबई महानगरपालिका 18,078 टॅबची खरेदी करणार आहे. टॅब खरेदीचा एकूण खर्च हा 18,71,00,000 रुपये आहे. एका टॅबची किंमत 10,347 रुपये, यंदा टॅब किमतीत 2,900 रुपयांची वाढ दर्शवण्यात आली आहे. 2016-17 टॅबची किंमत 7,355 रुपये होती, तर 2015-16 हे टॅब 6,850 रुपयांना खरेदी करण्यात आले. दरम्यान या सगळ्या टॅब खरेदी व्यवहाराबाबत काही प्रश्नही उपस्थित होत आहेत. प्रस्तावात कुठल्या कंपनीचा टॅब देणार याची स्पष्टता नाही, मग टॅबची किंमत कशी ठरवली? मूळ प्रस्तावात टॅबची वैशिष्ट्य का नमूद करण्यात आली नाही? अभ्यासक्रमाच्या सॉफ्टवेअरचे पैसे आधीच अदा केलेत, मग पुन्हा 1,593 रुपये प्रस्तावात का दाखवले? टॅब खरेदी प्रस्तावात उल्लेख असलेल्या 800 रुपयांच्या SD कार्डची गरज काय? प्रस्तावात इतर सामुग्रीसाठी 600 रुपये दर नमूद केलाय. इतर सामुग्री म्हणजे नेमकं काय? श्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.